नागपूर शहरामध्ये कोरोना हा आजारामुळे अनेक लोक परेशानीमध्ये आहेत। किती एक लोकांचा मृत्यू झाला आहे पण कुणाचा लक्ष नाही, माझा असा ठाम आरोप आहे। आज सिव्हिलमध्ये अनेक कमतरता आहेत, आम्ही आमच्या डोळ्याने बघून आमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, असे प्रसंग तिथे घडतात, पण सांगायचं कुणाला हा प्रश्न आहे। जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की परिस्थिती अशी जिथे आहे तिथं पेशंटला डॉक्टर बघायला वेळ मिळत नाही। दोनच डॉक्टर आहेत एका पाळीमध्ये, दीड पेशंट आहेत, त्यातले 35 ते 30 पेशंट सिरियस असतात, त्यांना त्या पेशंटला बघायला डॉक्टरला वेळ मिळत नाही। तो पेशंट मरून जातोय, त्याच्याकडे कोणी बघत नाही। काम करणारा मामा त्याच्याकडे बघत नाही, तिची लघवीची पिशवी भरली तर ते काढता येत नाही, गोळी कोणी देत नाही, पाणी देत नाही, अशी परिस्थिती त्या शिविरमध्ये झालेली आहे। ह्याचा कारणीभूत एकच आहे की डॉक्टर नाही म्हणून। आज आम्ही आवाहन करतो खाजगी दवाखान्यांना की खाजगी दवाखाने ताबडतोब उघडावा, तरच लोक सोलापुरामध्ये जीव वाचल, नाहीतर हजारो लोक रोजचे 30-40 लोक मरतील, असा माझा ठाम आरोप आहे। आज जिल्हाधिकाऱ्यांना म्हणलं की आज जर तुम्ही खाजगी दवाखाने नाही उघडले, यशोधरा असू द्या, अश्विनी असू द्या, रुग्णालय असू द्या, ह्यांनी पेशंट घेणे फार बंधनकारक आहे। ह्यांच्याकडे पेशंट गेला तर तिने काय म्हणतात, ताबडतोब तुम्ही सिव्हिलला जावा, अजून तुम्ही कोरोना टेस्ट करून या, तोपर्यंत तो पेशंट राहताय का, तो पशी कशाला राहणार। कोरोना टेस्ट करायला 2 तास लागतात, वार्डामध्ये गेला की 4 तास असताय, डॉक्टर वेळेवर मिळत नाही, तो पेशंट मरून जात आहे, ह्याला जबाबदार कोण? यासाठी मी आवाहन करतो जिल्हाधिकारी साहेबांना की ताबडतोब दवाखाने उघडावा। तुम्ही म्हणताव की ते कायद्यामध्ये नाही आहे तसं कोरोना टेस्ट करायचा, पण ते डॉक्टर हकलून देत आहे तिथं, तुम्ही यायचं नाही जोपर्यंत कोरोना टेस्ट केल्याशिवाय। कोरोना टेस्ट केली की सिव्हिलमध्ये ॲडमिट होत आहे तो पेशंटला, सगळेच पेशंट सिव्हिलला यायलात, मग ते डॉक्टरला वेळ सुद्धा मिळत नाही काम करायला। हा परिस्थिती वाईट झालेली आहे। यासाठी सिव्हिलचे डॉक्टर डॉक्टर, खाजगी डॉक्टर जीव नाही का? सिव्हिलचे डॉक्टर जीव आहे, खाजगी डॉक्टर जीव आहे, पण सर्व मिळून सोलापूरला वाचवायचा प्रयत्न करायला भाजल, अशी वाईट परिस्थिती आहे। मी आवाहन करतो जिल्हाधिकारी साहेबांना, आपण विनंती करतो की जर हे नाही उघडले तर ह्यांच्यावर त्या हॉस्पिटलला गुन्हा दाखल करा। जिल्हाधिकारी साहेबांना काय म्हणले मला की तसं कायद्यामध्ये नाही आहे की आपण एका पेशंटला त्या हॉस्पिटलला गेले की त्याला घेणे बंधनकारक आहे, त्याला परत पाठवायचं नाही, पण एकाही हॉस्पिटलने पेशंट घेत नाही जोपर्यंत कोरोना टेस्ट आणल्याशिवाय। हा फार मोठा मुद्दा आहे। यासाठी आज करोडपती असू द्या, उद्योगपती असू द्या, तो सुद्धा माणूस त्याला शिवीची पैदी चढावं लागतं, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। यासाठी मी विनंती करतो की सोलापूर अशी जर परिस्थिती असली तर जून जुलैमध्ये निमोनियाचे पेशंट वाढतात, रोजचे किती मरतील हे सांगता येत नाही, हे वाईट परिस्थिती आहे। सिव्हिलमध्ये मामा नाही काम करण्यासाठी, स्टाफ कमी आहे, डॉक्टर कमी आहेत, नातेवाईकांना माहिती मिळत नाही, वार नातेवाईक फिरत असतात कुठं, तर माझा पेशंट कुठं आहे, वर आहे का, खाली आहे का, त्याला काय झालं आहे, पण त्याला कोणीही सांगायला तयार नाही, कोणीही सांगत नाही। तिथं एक माहिती कक्ष तयार करायला बाजार की किती पेशंट कुठं काय आहेत, हे पूर्ण माहिती फक्त तुम्ही कलेक्टर साहेब डायसवर बसून बोललं चालत नाही, खाली बसून एका प्रत्येक ASIला किती आहेत, रेल्वे हॉस्पिटल किती आहेत, सिव्हिल हॉस्पिटल किती पेशंट आहेत, कुठला पेशंट कुठं आहे, हे माहिती कक्ष तयार करणे फार गरजेचं आहे। नातेवाईक फार वन फिरतात, एका बॉडी मेली मयत झाली तर 5-5 दिवस त्या बॉडीचा रिपोर्ट येत नाही, बॉडी तिथं पडती, नातेवाईक सिव्हिलमध्ये बसून असतात पण त्याचे दात पत्ता लागत नाही, हा प्रसिद्ध निर्माण झालेली आहे। खरं म्हटलं तर मला दुःख वाटतंय, मी सामाजिक कार्यकर्ता, माझ्या डोळ्यातून पाणी येत आहे, हे कुठं थांबायला पाहिजे। सोलापूरची जनता ह्या कुठंतर न्याय देऊन जिल्हाधिकारी साहेब असू द्या, लोकप्रतिनिधी असू द्या, बाहेरून काम करा, कोणी लक्ष देत नाही, पालकमंत्री सुद्धा आवाहन करतो फक्त येऊन फोटो पास करू नका, तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळ बघा काय चाललंय, किती लोक मरतात सोलापुरामध्ये, ह्याचा कुठं जातो पायबंदी करावा।